डिक्लेअर तुम्हाला मिळतील. थोडासा अडथळा पण इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही. प्रथम गोलंदाजी हाताळण्यासाठी, पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी तर एक डावकुरा हाताचा फलंदाज स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतो तो कल्पेश, आणि नॉन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतो तो ऋषिकेश. अतिशय दानगा अनुभव, सीझनचा पहिला सामना ते रॉयल स्पोर्ट झिडके आयोजित रॉयल चषकमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. निश्चित रूपाने एक डोळ्यासमोर स्वप्न ठेवून मैदानामध्ये उतरले असतील की रॉयल स्पोर्ट झिडकेला मात्र शरणागती पत्करायची. बघूयात काय घडतं, काय बिघडतं. पहिला षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो केदार पाटील स्वतः. आणि पॉवर प्ले नंतर तीन खेळाडू आतमध्ये, बॉलर आणि किपर सोडून सहा खेळाडू मात्र बाहेर राहतील. पहिला षटक पॉवर प्लेचा, दोन खेळाडू बाहेर. निश्चित रूपाने पॉवर प्लेचा षटक, डावकुरा हाताचा फलंदाज, काय घडतं, काय बिघडतं. पहिला चेंडू ओपनिंग चेंडू म्हटला जाईल या केदार पाटीलच्या मार्फत, आणि केदार पाटीलचा सामोरं जातोय तो कल्पेश. बघूया काय घडतं. यावेळेस मात्र पहिला चेंडू लाफ केला गेला बॅक पॉइंटच्या रिझन मध्ये. निश्चित रूपाने चेंडूला लाफ केला गेला, कपिल मात्र चेंडू खाली पोहोचपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेपार चौकार. प्रहार केला जातोय पहिल्या चेंडू पासून, दानगा प्रहार. निश्चित रूपाने आक्रमक खेळी दाखवतोय तो कल्पेश केदारच्या मार्फत. पहिल्या चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला मात्र पुश केला हलक्या गतीने, चेंडूला आपल्या शरीराकडे येऊन दिलं आणि टेक्निकल एक क्लास फटका आपल्याला पाहायला मिळाला तो कल्पेशच्या मार्फत. चांगला फटका होता केदारचा, एक गोलन चेंडू सुद्धा अतिशय तेवढ्या चांगल्या रीतीने टाकला होता. पण दरम्यान पहिल्या चेंडूवर एक प्रहार केला गेला, चार धावांच्या मार्फत चौकार आला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. दुसरा चेंडू मात्र केदार पाटील, यावेळेस मात्र चेंडूला प्रहार केला जातोय प्रणित पाटील, मात्र चेंडू खाली येते. काय घडतं, काय बिघडतं. आणि अचूक रीत्या झेल घेतली, पहिला आदरा मात्र मिळतो तो सागर संघाला. निश्चित रूपाने कल्पेश स्वरूपात पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला होता चौकारच्या मार्फत, चार धाव आल्या होत्या. दुसरा चेंडू मात्र केदार पाटील आणि पुन्हा एकदा परतीचा चेंडू टाकला गेला. डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या मार्फत, साई दत्त यांच्याकडून ॲम्ब्युलन्स सुद्धा आपल्याला मिळाली आहे. कोणत्याही खेळाडूला जर दुखापत झाली तर या ॲम्ब्युलन्सच्या मदतीने आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो, लवकरात लवकर प्राथमिक उपचार केले जातील. दरम्यान कल्पेश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो रुपेश. दरम्यान पुन्हा एकदा एक डावकुरा फलंदाज पुन्हा एकदा केदारच्या मार्फत, यावेळेस मात्र चेंडू निश्चित रूपानं दुसरे मोहल्ले मॅच आता गेंद वाईटच्या रूपात, एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या मात्र दोन चेंडूंवर जाऊन पोहोचली ती 5 वर. आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावा फलकावर लागल्यात आणि 1 विकेट मात्र हादरा बसलाय तो कल्पेशच्या मार्फत. निश्चित रूपाने पहिला चेंडू कल्पेशाने लाफ केला गेला होता, तो चेंडूवर चौकार मारला होता आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूचा आणि बॅटचा काही असं चांगला कनेक्शन नाही झालं, त्या कनेक्शन चांगला नाही झाल्या कारणामुळे प्रणित पाटीलाने अचूक झेल टिपली गेली. कोणत्याही प्रकारची चुकी न करताना चेंडू चांगल्या प्रकारे कलेक्ट केला गेला आणि विकेट क्रमांक 1 पहिला हातरा बसला तो सागव संघाला. यानंतर डाकिवली आणि शडगाव यापुढील होणारा सामना लवकरात लवकर आपल्या कर्णधार
टाकेवली आणि शडगाव आपले कर्णधार कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा खेळ चालू होते. आतापर्यंत दोन चेंडू हाताळले गेलेत. धावसंख्या 5 फळकावर लागले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा केदार पाटील सज्ज होत आहे तिसरा चेंडू टाकण्यासाठी. यावेळेस मात्र ऋषिकेशने पुन्हा एकदा लाभ केला गेला. चेंडू कपिल मात्र चेंडू खाली येतो. एक धाव निर्माण पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुतू मेमे पाहायला मिळाला पण अचूकरित्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि दोन धावा पूर्ण केल्या. दोन धावाच्या जोरावर धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली ती 7. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला तो 3 आणि धावसंख्या फलकावर लागली ती 7. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय केदार पाटील आपला वैयक्तिक आणि सांघिक 4th चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार केला जातोय. चेंडू खाली येतोय मात्र खेळाडू आणि विकेट क्रमांक 2 दुसरा हादरा. दरम्यान नवीन फलंदाज आपल्याला धावपट्टीवर जायला मिळतो तो रोनाक. निश्चित रूपाने 2 जे सलामीसाठी फलंदाज गेले होते ते दोन्ही मात्र पवेलियन मध्ये परतलेत. दरम्यान 2 विकेट पटकावले ते केदार पाटील यांनी. धावसंख्या खर्च केली ती फक्त 7 धावा. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू 7 धाव फलकावर लागल्यात. निश्चित रूपाने अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर पाहायला गेलं तर एक प्रहार केला गेला होता. रनांचा डोंगर सामने डोळ्यासमोर ठेवून उतरले होते फलंदाज. यावेळेस मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू पुश केला जातो काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. निश्चित रूपाने कपिल मात्र चेंडूपर्यंत सरसायपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या जोरावर चेंडूंचा खेळ झालाय तो 5 आणि धावसंख्या फलकावर लागली ती 8. निश्चित रूपाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्या गोलंदाजीच्या दबावामध्ये बांधून ठेवलेत. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाहीत केदार पाटील समोरच्या फलंदाजाने. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला क्लासचा प्रयास केला गेला. रनआउटचा मुकाबला अचूक फेकी खराब फेकी जितेशांच्या मार्फत आणि निश्चित रूपाने त्याचेच फायदा उचलतील दोन्ही फलंदाज. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला. 2 धाव पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या जोरावर षटक संपतोय. हंपायरांचा इशारा येतोय आणि षटक क्रमांक 1 आणि धावसंख्या फलकावर लागली ती 10-2. 2-10. दरम्यान षटक क्रमांक 1 पूर्ण झालंय आणि धावसंख्या फलकावर लागली ती 10. निश्चित रूपाने एक उत्कृष्ट षटक पाहायला गेलं. 2 विकेट मिळवून दिला या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार केला गेला होता केदार पाटीलच्या विरुद्धात आणि आता मात्र पॉवर प्लेचा खेळ संपला गेला. 3 खेळाडू आतमध्ये राहतील आणि गोलंदाजी करण्यासाठी येतो तो अभिजित पाटील. निश्चित रूपाने एक डाकू हाताचा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी करण्यामध्ये माहिर मानला जातोय तो गोलंदाज अभिजित. बघूयात सागव संघामुळे आणि तेवढेच चांगले फलंदाज सागव संघाचे 2 फलंदाज रुपेश आणि रोनक. आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय तो रोनक रुपेश माफ करा रोनकने आतापर्यंत 2 धाव केल्यात आणि रुपेशने 1 धाव केले. निश्चित रूपाने आता मात्र मोठे फटके मारावे लागते रुपेश आणि रोनकला कारण की इथून जर आपल्या संघाला जर एका चांगल्या टप्प्यावर नेऊन ठेवायचं असेल एक धावांचा डोंगर जर पार करायचा असेल तर मोठे फटक्यांची गरज निश्चित रूपाने. यावेळेस मात्र चेंडूला पुल केला गेला. एक चेंडू जातो शॉर्ट फाईन लेगच्या रिजन मध्ये. प्रणित पाटील मात्र चेंडू खाली जाताना जेल सोडलेली आहे गचाळ क्षेत्रक्षक हनुमंत यांच्या मार्फत. निश्चितच एक लॉलीपॉप झेल आली होती हातामध्ये. निश्चित रूपाने जर ही झेल घेतली असती तर सागव संघाला एक मोठा तिसरा हादरा बसला असता. तो
रुपेशच्या मार्फत पण एक चान्स दिला गेला रुपेशला आणि निश्चित रूपाने आपण क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर ज्या खेळाडूला आपण चान्स देतो तो मात्र परतीचा जो चान्स मिळतोय त्याचा चांगलाच फायदा घेतोय. बघूया आता रुपेश चांगला फायदा घेतो का. दरम्यान अभिजित पुन्हा एकदा सज्जत यावेळेस मात्र मोठा प्रहार केला गेलाय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. प्रणित पाटील चेंडूखाली येईपर्यंत केदार पाटीलने चेंडू कलेक्ट केला गेला. एकच धाव मिळते आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली ती. दोन चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 धावसंख्या पोहोचली. रुपेश मात्र स्ट्राईकवर मागच्या चेंडूवर पाहायला गेलं तर रुपेशाला एक जीवदान भेटला होता आणि ज्या खेळाडूला जीवदान भेटतोय तो मात्र त्याचा चांगला संधीचा फायदा घेतोय. बघूया आता संधी चालून आल्या आपल्या संघासाठी काहीतरी करण्यासाठी संकटमोचक व्हायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. दरम्यान पहिला सामना तिसरा चेंडू यावेळेस मात्र उत्कृष्ट चेंडू निश्चित रूपाने पाहायला मिळाला. क्लास दाखवला गेला या चेंडूच्या मार्फत. निर्धावच्या रूपामध्ये चेंडू हाताळला गेला. कोणत्या प्रकारची धावणं खर्च करता तीन चेंडू हाताळले गेले आणि तीन चेंडूच्या मार्फत धावसंख्या मात्र फलकावर लागली ती 12. आतापर्यंत तीन चेंडू हाताळले आणि तीन चेंडूंच्या मार्फत धावसंख्या खर्च केल्या ते 2. दरम्यान स्ट्राईकला रुपेश पुन्हा एकदा सज्ज होत. रुपेश टू अभिजित, अभिजित टू रुपेश. काय घडतं काय बिघडतं यावेळेस मात्र चेंडूला लाभ केला गेला पॉईंटच्या रिजन मध्ये. निश्चित रूपाने पॉईंट कडून चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये आणि चौकार खणखणीत चौकार गॅप शोधला गेला आणि गॅप मध्ये प्रहार गेला रुपेशच्या मार्फत 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो अभिजित पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगाचा प्रयोग केला गेला वेगवान रीतीने गतीने चेंडू हाताळला गेला. कोणत्या प्रकारचा बॅटचा आणि चेंडूंचा कनेक्शन नाही झाला आणि चेंडू मात्र निर्धावच्या रूपामध्ये धावसंख्या फलकावर लागली ती 16. आतापर्यंत कोणत्या प्रकारचे मोठे फटके पाहायला नाही मिळाले. फक्त 2 चौकार पहिल्या चेंडूवर हाताला गेला होता आणि या मागच्या चेंडूवर निश्चित रूपाने 2 चौकार आले. त्यापेक्षा षटकार कोणत्याही प्रकारचा पाहायला नाही मिळाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळेस मात्र गतीचा उपयोग केला चेंडूला मात्र स्लोअर केला. मागचा चेंडू फास्ट टाकला होता आणि यावेळेस मात्र गतीचा उपयोग करून स्लोअर चेंडू हाताळला गेला. कोणत्याही प्रकारचा फलंदाजाला कनेक्शन नाही करून दिला आणि धाव चेंडू हातात तो यष्टीरक्षकाच्या हातात अचूक रीतीने कलेक्ट केला गेला आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीवर धावसंख्या फलकावर लागली ती 16. 2-16 निश्चित रूपाने आतापर्यंत 2 षटक हाताळले गेले 16 धावसंख्या फलकावर लागले. आता उर्वरित 2 षटक बाकी म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये काय घडतं काय बिघडतं एक तेरी एक मेरी कोण जिंकते पारी आणि कोण जाते घरी नजरा लागल्यात प्रेक्षकांच्या. दाकिवली आणि शडगाव तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार. दाकिवली आणि शडगाव लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सचा ताबा घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरा षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो प्रणित पाटील. बघूया आता एक वेगवान गतीचा मारा करण्यासाठी माहिर मानला जातोय तो प्रणित. दरम्यान प्रणित यांचा पहिला चेंडू यावेळेस मात्र प्रणित यांना खणखणीत प्रहार केला गेला चेंडू खाली खेळाडू आणि अचूकरित्या चेंडू कलेक्ट केला गेला जितेश पष्टे यांच्या मार्फत आणि विकेट क्रमांक 3 हादरा क्रमांक 3. तर दरम्यान 12 चेंडूंचा खेळ झाला होता धावसंख्या फलकावर लागली होती ती. सोळा धावसंख्या लागली होती फलकावर आणि शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी होता आणि फलंदाजांनी मात्र
प्लॅनिंग डोक्यामध्ये आखले गेले, मोठे फटके मारावे लागतील आणि मोठा फटका मारण्याच्या जोरनादामध्ये डीप स्क्वेअर लेगवर जितेश पष्टेने अचूक झेड घेतली. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस मात्र वेगाचा प्रयोग केला गेला प्रणित मयांच्या मार्फत. अचूकरित्या टप्पा, अचूक लेंथ आणि लाईनवर चेंडू हाताळला गेला तर कितीही मोठा जर फलंदाज असेल तर निश्चित रूपाने बीट होतो आणि निश्चित रूपाने प्रणित पाटील यांनी हे करून दाखवलं. एक अचूक लेंथ आणि लाईनवर चेंडू हाताळला गेला, दरम्यान एक मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो रोनक. निश्चित रूपाने अजूनपर्यंत खेळपट्टी रोनक याला मोठे प्रहार करायला लागतील. यावेळेस मात्र चेंडू रुपेश यावेळेस मात्र वाईड, अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली ती 17 वर. निश्चित रूपाने रुपेश हा मोठे फटके मारण्यासाठी माहीर मानला जातो सागाव संघाकडनं. आता मात्र रुपेशाला मोठी फलंदाजी करू नये, आपल्या सागाव संघासाठी संकट मोचक व्हायला लागेल कारण की गरज आहे मोठ्या फटक्यांची, गरज आहे मोठ्या धावांच्या डोंगरांची. निश्चित रूपाने बघूया काय घडतं काय बिघडतं. पुन्हा एकदा प्रणित सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडूचा फारसा फायदा घेतला नाही, कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला पुश केला डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या लिचरमध्ये. जितेश पष्टे मात्र चेंडू खाली येतोय आणि रनआउटचा थोडासा चान्स मिळाला होता पण गमावला गेला. पुन्हा एकदा रुपेशानं एक संधी मिळाली गेली, धावसंख्या फलकावर लागली ती 19. तुतू मेमे थोडासा पाहायला मिळाला पण टाकिवली संघ आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार, अन्यथा 2 धावाच्या पेनल्टीच्या सामोरे जावे लागेल. निश्चित पण टॉस साठी तुम्हाला यायचंय. दरम्यान पुन्हा एकदा प्रणित पाटील, आतापर्यंत चेंडू हाताळले गेले ते 3 धावसंख्या खर्च केल्या 2. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होता प्रणित. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड चेंडू हाताळला गेला, एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावीच्या जोराने धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली ती 20 वर. 2 आकडा मात्र आता पूर्ण पिकला आहे तो सागव संघाने. बघूया आता तिसरा षटक सामोरं जातोय. बघूया प्रणित पाटील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र निर्धाव रूपात चेंडू हाताळला गेला, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून दिला नाही, लेंथ चांगली पकडली गेली. एकाच लेंथ वारंवार प्रहार केला जाते प्रणितच्या मार्फत आणि निश्चित रूपाने वारंवार फलंदाज बीट होते. जर आपल्याला इथून जर काहीतरी करायचं असेल तर सागव संघाला मात्र मोठे फटके मारावे लागतील. अजूनपर्यंत अशा प्रेक्षकांच्या माध्यमातून मोठे फटके आपल्याला पाहायला नाही मिळत आहे. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत आहे फलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला पुश केला जातो, शॉर्ट फाईन लेगच्या डिव्हिजनमध्ये सन्मान दिला जातो चेंडूला. एक धाव निश्चित रूपाने पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागेल आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली 21. लॉस ऑफ 3 विकेट्स. रुपेश मात्र वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय. शेवटचा चेंडू वैयक्तिक सांघिक तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रणित यांच्या हातामध्ये. स्वतः कर्णधार प्रणित पाटील मात्र गोलंदाजीवर आला होता आतापर्यंत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होते प्रणित गोलंदाजीसाठी. शेवटचा चेंडू काय घडतं काय बिघडतं यावेळेस. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अडकला आणि निर्धावच्या रूपामध्ये चेंडू हाताळला गेला. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे आणि धावसंख्या फलकावर लागली ती 21. लॉस ऑफ 3 विकेट्स. निश्चित रूपाने आतापर्यंत गोलंदाजीच्या जोरावर बांधून ठेवल्या 18 चेंडूंचा खेळ झाला, 21 धावसंख्या खर्च केले, 3 विकेट आणि आता मात्र शेवटचा षटक. आणि हा शेवटचा षटक क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर हाणामारीचा षटक म्हटलं जातं आणि इथे मात्र गोलंदाज कोण येतोय, कर्णधार स्वतः गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये सोपवतोय तो भूषण. आणि भूषणच्या समोर 2 उत्कृष्ट फलंदाज आतापर्यंत सातत्याने उत्कृष्ट फलंदाजी करत आले. ते 2 फलंदाज निश्चित रूपाने पाहायला गेले तर अतिशय आक्रमक फलंदाजी यांच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचा हाणामारीचा षटक. मग या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतात कारण की इथून मात्र आपल्याला संघाची पारी जर एका चांगल्या टप्प्यावर घेऊन जायची असेल तर मोठे फटके निश्चित रूपाने मारावे लागतील. रुपेश माता स्ट्राईकवर. यावेळेस मात्र चेंडू निर्धावच्या रूपामध्ये हाताळला गेला, कोणत्याही प्रकारची धाव खर्च नाही केली, आपले एक क्लास खेळ दाखवला गेला भूषणच्या मार्फत. धावसंख्या फलकावर लागली ती 21. एक चेंडूचा खेळ झाला, उर्वरित 5 चेंडू बाकी फर्स्ट इनिंगचे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होते भूषण. यावेळेस मात्र चेंडूवर प्रहार केला गेला, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड रिजन मध्ये. जितेश पष्ट मात्र चेंडू खाली येतो, एक धाव निश्चित रन पूर्ण होतो, दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला गेला, गुड रनिंग बिटवीन द विकेट प्लेयरला मिळाली आणि 2 धाव पूर्ण केले आणि या 2 धावीच्या जोरावर धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली ती 23 वर. 23 लॉस ऑफ 3 विकेट्स. निश्चित रूपाने 2 चेंडूंचा खेळ झालाय, 23 धावांचा डोंगर पूर्ण झालाय. वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय तो रुपेश.
बघ्यात काय घडतं काय बिघडतं पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार केला गेला चेंडूंवर, पण कनेक्शन काय असं चांगला झाला नाही आणि अभिजित मात्र चेंडू खाली. हादरा क्रमांक चार, विकेट क्रमांक चार बसलाय तो सागर संघाला. थोडी बिकट अशी परिस्थिती. धन्यवाद डीजे. निश्चित रूपाने वैयक्तिक 11 धावांवर विकेट टाकला गेलाय तो रुपेश यांनी. आणि आता मात्र स्वतः कर्णधार आपल्याला मैदानामध्ये विनोद पाहायला मिळतोय. दरम्यान भूषण यांचा पुढचा चेंडू, यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला पण बीट होते, कोणत्याही प्रकारचा कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही. थोडीशी बिकट परिस्थिती करून ठेवली गोलंदाज आणि झिडके संघाच्या, कारण की पाहायला गेलं तर आपल्या घरच्या मैदानावर खेळतात आणि दानगा अनुभव असा मैदानाचा, कुठे कुठला चेंडू कुठल्या प्रकारच्या रिजनमध्ये टाकायचा हा चांगला अनुभव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बीट केला जातो, उत्कृष्ट अपील केली जाते पंचांकडे, पण पंच मात्र तटस्थ आणि विकेटचा अपील केली जाते मैदानामध्ये. आणि विकेट क्रमांक योगेश्वर यांचा विकेट मिळाला आणि विकेट क्रमांक पाच विकेट. दरम्यान अर्धी टीम मात्र पवेलियन मध्ये परतले. आता मात्र फलंदाजीसाठी जातोय तो सूरज. दरम्यान डाकिवली संघाचा कर्णधार आणि शेडगाव संघाचा कर्णधार टॉस साठी यायचाय. दरम्यान चेंडूंचा खेळ झालाय तो आतापर्यंत पाच. शेवटचा चेंडू बघूया, शेवटच्या चेंडूवर काय घडतं काय बिघडतं, कारण की आता मात्र या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारला गेला तर निश्चित रूपाने एक चांगली धावडांचं डोंगर मात्र उभं राहिलं दिसेल आपल्याला. बघत काय घडतं यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूची बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिझनमध्ये. एक धाव निश्चित रूपाने पूर्ण होईल आणि एकाच धावीवर समाधान मानायला गेलं. चार ओव्हरचा खेळ संपला, फर्स्ट इनिंग झाली आणि धावसंख्या मात्र फळकावर लागली ती 24-25 धावांचा आव्हान झिडके संघासमोर. आणि डाकिवली संघाचा कर्णधार आणि शेडगाव संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय त्वरित. गावडे साहेबांचा सत्कार समारंभाकडे वळूयात. गावडे साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय महेश पाटीलना. दरम्यान सत्कार समारंभाकडे वळूयात आपण गावडे साहेबांचा. त्यानंतर आव्हाड साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदेश पाटील सरांना. त्यानंतर कल्पेश बाळू जाधव यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय साईनाथ भिरे यांना. शेळगाव संघाचे कर्णधार आणि डाकिवली संघाचे कर्णधार तयार राहायचंय. हॅलो, तर टॉस साठी मी कल्पेश बाबू जाधव यांना आमंत्रित करतोय टॉस उडवण्यासाठी. दरम्यान कोणी कर्णधार टॉस साठी यायचंय लवकरात लवकर आणि मी टॉस साठी आमंत्रित करतोय कल्पेश बाळू जाधव यांना. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल तो शेडगाव वर्सेस डाकिवलीचा, डाकिवली वर्सेस शेडगाव, शेडगावच्या विरुद्ध डाकिवलीचा प्रहार. बघूयात
हॅलो दरम्यान कल्पेश बळूजाधव यांना मी टॉससाठी आमंत्रित करतोय. शेडगाव वर्सेस दाखवली एका बाजूला रॉयल चषक आणि एका बाजूला रॉयल स्पोर्ट झिडके. रॉयल स्पोर्ट झिडके आणि शेडगाव संघ टॉस जिंकलाय. बसून घ्या. शेडगाव संघ टॉस जिंकलाय, तुम्ही प्रथम काय निवडाल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निवडाल. आणि तुमचे कोण असे गोलंदाज आहेत की जे क्षेत्ररक्षणासाठी डाकोली संघाचे बॅट्समॅन पाहायला गेले तर अचूक मोठे मोठे फलंदाज आहेत, तर त्या फलंदाजांना रोखण्यासाठी असे कोणते गोलंदाज तुमचे निर्णायक ठरतील? निलेश भोईरे, नितीन भोईरे आणि केतू. ओके, तर तुम्ही किती धावांचं डोंगरापर्यंत तुम्ही डाकोली संघाला रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 धावापर्यंत. 40 धावा, 4 षटकांचा सामना आणि 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. आणि तुमची रणनीती काय आहे? कारण की झिडके रॉयल चषक झिडकेमध्ये तुम्ही खेळायला आले तर निश्चित रूपाने तुमची रणनीती काय असेल या मैदानावर? कारण की मैदानाचा मैदान पाहायला गेलं अतिशय सुंदर असं मैदान आणि यावर तुम्ही रणनीती आखली गेली ती कशा प्रकारची रणनीती असेल? खूप सुंदर ग्राउंड आहे आणि इथे खेळायला खूपच मजा येईल या रूपाने मी. धन्यवाद. तर आपण वळूया दाखवली संघाच्या कर्णधारकडे. तर तुम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागते आणि शेडगाव संघाच्या गोलंदाजासमोर तुमचे कोणते असे फलंदाज यायचे निर्णायक ठरतील? माझ्याकडे सुमित, सूरज, दिनेश चांगल्या प्रकारे फलंदाजी करतात. निश्चितच जर तुम्हाला त्यांनी 40 धावांपर्यंत रोखायचा प्रयत्न केला तुमची काय मजल असेल? किती धावांपर्यंत तुम्ही डोंगर पूर्ण करणार? आम्ही 60 धावांपर्यंत प्रयत्न करू. 60 धावांची मजल रोखणार आहेत. धन्यवाद तुम्हाला. ऑल द बेस्ट दोन्ही संघांच्या कर्णधारांसाठी. दरम्यान वळूया तर सामन्याकडे. दरम्यान क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लवकरात लवकर. दरम्यान क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचंय. पंचवीस धावांचं डोंगर 4 षटक 24 चेंडू आणि 25 धावांचं डोंगर डोळ्यासमोर ठेवून दोन सलामीचे फलंदाज जात आहेत ते प्रणित आणि हनुमान. निश्चित रूपाने आक्रमक फलंदाजी करण्यासाठी माहिर मानले जातात आणि तेवढाच उत्कृष्ट आणि चाणक असा गोलंदाज तो तारकनाथ उर्फ पिंट्या. निश्चित रूपाने दानगा अनुभव, खूप वर्षापासून गोलंदाजी करतात आणि सातत्याने उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो पिंट्या. क्षेत्ररक्षण सजवायचंय लवकरात लवकर, कारण की वेळेचं भान राखून आपल्याला आजच्या दिवसातले सामने संपवायचे आहेत. दरम्यान हनुमंत मात्र आणि कोणत्याच खेळाडूने कमेंट करू नका, कारण की 2 धावांची पेनल्टी तुम्हाला जाईल. दरम्यान पहिला चेंडू पिंटा यांचा सामना करतोय हनुमान. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला, चेंडूला कव्हरच्या रिजन मधून क्लास केला गेला. 1 धाव निश्चित रूपाने मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तुतुमेमे पाहायला मिळतोय, पण एकाच धावेवर समाधान मानायला लागेल आणि एका धावेच्या जोरावर मात्र श्री गणेश होतोय तो संघाचा एका धावेने आणि हनुमानाचं सुद्धा खातं ओपन होतंय. संघाचं वैयक्तिक आणि सांघिक सुद्धा खातं उघडलं गेलं एका धावेच्या जोरावर. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर टाकला गेला होता, चेंडूचा वेट केला गेला आणि चेंडूला मात्र कन्वर्ट केला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन वरून डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. निश्चित रूपाने प्रणित मात्र सचेत. यावेळेस मात्र प्रणितांनी पुन्हा एकदा चेंडूला वेट केला गेला, हलक्या गतीने पुश केला गेला, चेंडूला सन्मान दिलाय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. दोन्ही चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या फलकावर लागली ती 2 वर. थोडा संत गतीने खेळ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. 25 धावांचं आव्हान डोळ्यासमोर पार ठेवताना प्रणित आणि हनुमंत मात्र सज्ज होत आहे. दरम्यान 2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आणि स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेसिंग राहील याची नोंद घ्यायची आहे. 2 धावांचा खेळ झालाय, नो बॉल. तुमचा फ्री हिट असेल का? फ्री हिट नाहीये का? ओके ओके, फ्री हिट आहे.
नो चेंडू फ्री हिट बघूया त्या फ्रीटचा कशा प्रकारे से फायदा होऊ शकतो. यावेळेस मात्र चेंडूला पुल केला गेलाय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय वन बाउन्स टू बाउन्स चौकार. निश्चित रूपानं प्रेक्षकांच्या नजरेचा एक मोठा फलक आपल्याला पाहायला मिळाला. धन्यवाद. धावसंख्या फलकावर लागली ती दोन चेंडू आणि सात धावा. बघया एक तेरी एक मेरी कोण जिंकते पारी आणि कोण जाते घरी. चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होत आहे पिंट्या. यावेळेस मात्र अचूक लेंथवर टप्पा हाताळला गेला. आता मात्र पुन्हा एकदा परतीचा चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा सामन्यामध्ये परततोय तो पिंट्या. कारण की मागच्या चेंडूवर नोचा फ्री हिटचा चेंडू होता आणि एक चांगला असा फायदा उचलला तो हनुमानाने चौकार मारला हो गेला होता. आणि आता मात्र निर्धावच्या रूपामध्ये पुन्हा एकदा हाताळतोय चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय पिंट्यावर भुऱ्या. यावेळेस मात्र चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने पुश केला जातोय. मिड ऑफच्या रिजन मध्ये चेंडूला सन्मान दिला जातोय. एकाच धावेवर समाधान मानायला लागेल त्या हनुमानांना. आणि धावसंख्या मात्र फलकावर लागली ती आठ. आतापर्यंत चार चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावर लागली ती आठ. कोणत्या प्रकारचा मोठा फटका एक मोठा फटका आपल्याला पाहायला गेला. त्यानंतर मात्र क्लास दाखवला जातोय आपला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय पिंट्या. पॉइंट टू पिंटे. यावेळेस मात्र प्रणीत मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होतोय. थोडासा ग्रतीचा प्रहार पण आपल्याला पाहायला मिळतोय पिंट्याच्या अधिक अचूक टप्पे. प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन चेंज केले जातात. एक अनुभव जो दानगा अनुभव येतो अनुभव मात्र पणाला लावून गोलंदाजी केली जाते. धावसंख्या आतापर्यंत खर्च केले आठ. एक मोठा फटका पाहायला मिळाला होता आणि आठ धावसंख्या. यावेळेस मात्र पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू जातोय दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये आणि व्हाईटच्या रूपामध्ये पंचांचा हात ओपन होतोय आणि व्हाईटच्या धावसंख्या फलकावर पोहोचते ती नऊवर. एक अतिरिक्त धावेनी. दरम्यान पुढचा चेंडू एकदा पुन्हा एकदा पिंटा सज्ज होत आहे गोलंदाजीसाठी. यावेळेस मात्र प्रणित पाटील यांनी एक चांगला प्रहार केला गेला चेंडूवर. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या मध्ये चार धावांसाठी वन बाउन्स चौकार. अल्पेश पाटील वेडेगाव इथे यांचं आगमन झालंय. तुम्ही कृपया मंचावर येऊन बसायचं अशी विनंती मंडळाकडनं. अल्पेश पाटील वेडेगाव तुम्ही मंचावर येऊन बसायचंय. दरम्यान एका षटकाचा खेळ संपलं गेला आणि धावसंख्या मात्र फळकावर लागली ती बिनबाद तेरा. निश्चित रूपानं 25 धावाचा डोंगर डोळ्यासमोर ठेवून उतरले होते दोन सलामीच्या फलंदाचा प्रणित आणि हनुमान. आणि चांगली फलंदाजी करत बिनबाद 13 धावसंख्ये आतापर्यंत 6 चेंडूंवर पार केले. अजूनही उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी. मग आता काय घडतं काय बिघडतं. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज. वैयक्तिक पहिली आणि सांघिक दुसरे चेंडू गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय तो रोनक. मग आता रोनक याला आता मात्र इथून परतीची चेंडू हाताळायला प्रयत्न करायला लागतील. जर इथून आपल्याला सामन्यामध्ये पुन्हा वाटचाल करायची असेल कारण की बाजू. यावेळेस मात्र खराब चेंडू पंचांचा हात येते नो आणि दरम्यान एक धाव पूर्ण करतात. चेंडू जातोय नोच्या रूपात फ्री हिटचा चेंडू. बघूया मागच्या वेळेस हनुमान त्यांना फ्रीटचा चेंडू मिळाला होता. यावेळेस मात्र प्रणित त्यांना कशा प्रकारचा फ्रीटचा चेंडू फायदा घेतोय तो प्रणित. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय तो रोनक. रोनक टू प्रणित. यावेळेस मात्र प्रहार केला गेला चेंडूवर फ्रीटचा फायदा. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. चेंडूला कलेक्ट करेपर्यंत एकच धाव पूर्ण होते आणि एकाच धावीवर समाधान मानायला लागते. चांगला चेंडू हाताला गेला होता. एक चांगली लेंथ पकडली. कोणत्याही प्रकारचा हात खोलायचा प्रयत्न करून दिला नाही तर प्रणित याला रोनक यांनी. आणि धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचली ती 16. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ झालाय. 16 धावसंख्या फळकावर लागल्यात. पुन्हा एकदा हनुमान सज्ज होतोय. हनुमान टू रोनक काय घडतं काय बिघडतं. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूचा भरपूर असा फायदा नाही घेतला.
चेंडू जातो काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये, मिंटा मात्र चेंडूला कलेक्ट करपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला गेला, दोन धावा पूर्ण झाल्या पळून गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि दोन धावेच्या जोरावर एक चांगली मजल रनांची पूर्ण केली ते दोन धावेच्या जोरावर आणि धावसंख्या मात्र फलकावर पोहोचली ती 18. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा हनुमान सज्ज होते, यावेळेस मात्र चेंडूला लाभ करण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातोय दुसरे मोहल्ले में. हो एक उत्कृष्ट चेंडू अचूक लेंथवर चेंडू हाताला गेला आणि यष्ट्या उद्ध्वस्त पहिला गोल्ड विकेट या टूर्नामेंटचा. वैयक्तिक सहा धावा पूर्ण करून हनुमान पाटील परततोय, एक चांगला चेंडू अचूक लेंथ अचूक लाईन पकडली गेली आणि त्या लेंथवर दरम्यान केदार पाटील स्वतः सज्ज होतय फलंदाजीवर. बघ्यात काय घडतं, गोलंदाज मात्र आता मात्र परतीचा सामना पाहायला मिळतोय. काटी की टक्कर किसके मुमे गिरेगे शक्कर आणि कोण होणार धन चक्कर. निश्चित रूपांना चेंडू पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज रोनक. दरम्यान यावेळेस मात्र फुलपास चेंडू, चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या रिजन मध्ये पुश केला गेला केदारच्या मार्फत. एक धाव पूर्ण होतो, दुसरे धावेचा प्रयत्न केला गेला, दोन धाव पूर्ण होतात आणि दोन धावेच्या जोरावर धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली ती 21. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय बघत, यावेळेस मात्र अपील दात मागले जाते पंचांकडे आणि यष्ट्या उद्ध्वस्त गोल्ड. खूपच सुंदर चेंडू, जेवढी तारीफ कराल तेवढ्या गोलंदाजाची कमी निश्चितच. केदार मात्र वैयक्तिक दोन धावांवर परततोय, निश्चित रूपाने उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज. मनीष पाटील आपण सुद्धा मंचावरून बसायचंय. मनीष पाटील झिडके गावाचे एक उत्कृष्ट फलंदाज मानला जातोय मनीष पाटील. दरम्यान उत्कृष्ट गोलंदाजीचा माऊस जायला आपल्याला पाहायला मिळतोय, तर रोनकच्या मार्फत काय दोन चेंडू हाताळले गेले उत्कृष्ट अचूक लेंथवर आणि दोन्ही यष्ट्या उद्ध्वस्त. शेवटचा चेंडू बघा, जर पहिला षटक जर अचूकरित्या हाताळला गेला असता तर निश्चित रूपानं एक अजूनही काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली असती झिडक्याच्या विरुद्धात. निश्चित रूपानं पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोनक सज्ज होतोय, रोनकच्या विरुद्धात मात्र नवीन फलंदाज श्रीराम. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लोअर चेंडू हाताळला गेला, कोणत्याही प्रकारचा चेंडूची कडा घेऊन चेंडू जाते थर्ड मॅनच्या रिजन मध्ये. एक धाव निश्चित रूपाने पूर्ण होईल आणि एका धावीच्या जोरावर धावसंख्या मात्र फलकावर बसली. लेग बायच्या रूपामध्ये चेंडू जात आहे 22. दरम्यान पुन्हा एकदा षटक क्रमांक दोन संपते आणि धावसंख्या मात्र फलकावर जाऊन पोहोचली ते 20. अजूनही उर्वरित 12 चेंडू आणि 5 धावांची गरज, 22 धावा माफ करा 3 धावांची गरज विजयासाठी. बघा तर गोलंदाजी कशा प्रकारे गोलंदाजी करतो, एक तर्फे सामना उर्वरित झुकत चाललाय
निश्चित रूपाने 12 चेंडू आणि 3 धावेची गरज. काय घडतं काय बिघडतं उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या रौनकच्या मार्फत पाहायला मिळत. जर ही गोलंदाजी जर पहिल्या षटकामध्ये हाताळली गेली असती तर निश्चित रूपाने आता मात्र सामना कुठच्या कुठे असता. दरम्यान पुन्हा एकदा श्रीराम सज्ज होत आहे फलंदाजीसाठी. श्रीराम विरुद्ध ऋषिकेश. यावेळेस मात्र चेंडू शॉर्ट चेंडू हाताला गेला होता आणि चेंडूला फ्लिप केला गेला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमा पार चौकार आणि विजयश्री खेचून घेतली श्रीराम यांनी. हार्ड लक हार्ड लक हरल्या संघाला. बाकीवली आणि शडगाव त्वरित चेतरक्षण सजवायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो प्रणित जगन्नाथ पाडेल